अकोला जिल्ह्यामध्ये रबी हंगामात हरभरा, गहू, कांदा आणि तूर ही पिकं घेतली जातात. मात्र रविवारी झालेल्या गारपिटीनं या पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळं बळीराजा पुरता हवालदिल झाला. अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील रबी पिकांची ही अवस्था झाली आहे. सोंगणीला आलेलं गव्हाचं पीक आडवं झालं. मिरची, कांदा, टोमॅटो या भाजीपाला पिकांची नासाडी झाली. एका तासात होत्याचं नव्हतं झालं. हातातोंडाशी आलेलं पीक गारपिटीमुळे पुरतं वाया गेलंय. रविवारी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमाराला अकोला जिल्ह्यातील तेलारा, बाळापूर आणि अकोट तालुक्यात जोरदार पावसासोबत गारपिटीला सुरुवात झाली. सतत एक तास गारपीट झाल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. त्यामध्ये गहू, कांदा, हरभरा या रबी पिकांना मोठा फटका बसला. सोबतच लिंबू, टोमॅटो आणि ढोबळी मिरची या भाजीपाला पिकांचंही मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यातील तेलारा तालुक्यातील दानापूर, बेलखेड, पंचगव्हाण, खंडाळा, हिंगणी, तळेगाव बाजार, चितलवाडी, वडगाव, सिरसोली, रायखेड, कोंडाशेरी, मालठाणा, सांगवी, नेर, निंबोळी, हिरवखेडसह अनेक गावात या गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. या गारपिटीचा सर्वाधिक फटका जिल्ह्यातील तेलारा, बाळापूर आणि अकोट तालुक्याला बसलाय. आम्हाला जे निर्देश आहे त्यानुसंगाने ॲज सून ॲज पॉसिबल पंचनामा करून नुकसान भरपाईसाठी शासनाकडे अहवाल सादर करण्याचे निर्देश आम्हाला प्राप्त झालेले आहे. बट बिकॉज आता जो हानी आहे तो मोठ्या प्रमाणाची हानी आहे, त्या अनुषंगाने एक एक शेतामध्ये जाऊन त्याचा पंचनामा करावा लागत आहे. यामध्ये थोडासा वेळ जाणार आहे, बट आम्ही प्रचंड वेगाने आम्ही पंचनामे करून अहवाल सादर करणार आहे. या गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात सुमारे 1850 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील या गारपिटीमुळे 4 जण जखमी झाले असून काही ठिकाणी पशुधनाची हानी झाली आहे. सर, आमचं हे याच्या अगोदरचं पेरणी जे करले होते आम्ही जूनमध्ये, ते बी पीक आमच्या पावसामुळे आमच्या हातात नाही आलं आणि या रब्बी पिकावर आम्ही अवलंबून होतो. त्याच्यामुळे या गारपिटीमुळे ते बी आमचं फार नुकसान झालं. म्हणजे आज सोंगणीला येईल हरभरा, गहू, केळी आणि भाजीपाला या पिकाचं भरपूर नुकसान होईल. खरीप हातचा गेल्यामुळे शेतकऱ्यांची रबीवर भिस्त होती. मात्र गारपिटीमुळे रबीही हातचा जाणार आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आवश्यकता आहे. तरच शेतकऱ्याला या संकटातून बाहेर पडण्यासाठी उभारी मिळेल. जय जगडसह ब्युरो रिपोर्ट, जी मीडिया, अकोला. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.